वंश न्यूज दलित पीड़ित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा डेकम आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। में आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करत आहोत, पण आपण बघताय की जे गद्दार सरकार आहे ते दडपशाहीचं सरकार आहे। एकंदरच मुंबईमध्ये आपण बघितलं असेल, मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक बदल्यांचं सरकार झालेलं आहे आणि ह्याच सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही। तरी देखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे ही प्रथा आहे आणि जनता देखील बघत आहे। अनेक वर्ष ज्या काही राजकीय संस्कृती होती, परंपरा प्रथा होत्या महाराष्ट्राच्या, त्या मोडून ही गद्दारी झालेली आहे आणि हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार सरकार, खोके सरकार पुढे नेत आहे। थोड्या देर पहिले देवेंद्र फडणवीस हे आज अनिल परब यांच्या घर नेते जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेत। त्यांनी नियमानुसार कोण म्हणाले फडणवीस बोलले आता, त्यांनी नियमानुसार आम्ही परवानगी दिली। आता हे खोके सरकार मध्ये खरोखरच्या मागे कोण होतं, कदाचित हे पुढे यायला लागलेलं आहे, पण मला वाटतं हा शिष्य आहे आणि शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळावा करत आलेली आहे। खोके सरकार काय करत राहील आणि किती दिवस टिकेल हे मला वाटतं काही दिवसात आपण परवानगी मिळाली नाही तर ते म्हणाले की हे इव्हेंट मॅनेजमेंट चाललं आहे, आपल्याला 2.5 वर्ष काम करायची संधी होती, त्यावेळेस काम केलं नाही आपण आणि आता आपण राज्यभर दौरे करतो। आता ते जे अनेक गोष्टी म्हणालेले आहेत की खरे मुख्यमंत्री कोण आहेत बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, तर मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय। थोड़ी देर पहले देवेंद्र फडणवीस यहाँ पे ये कहा कि दशहरा मनाने के लिए ना ही आपके तरफ से ना ही एकनाथ शिंदे की तरफ से कोई अर्जी आई है, अगर आती है तो ओरिजिनल जो शिवसेना है वो शिंदे जा रहे हैं। अर्जी हम देने जा रहे हैं लेकिन वहाँ कोई उसका स्वीकार नहीं कर रहा है और यही मैं कह रहा हूँ कि ये सरकार दड़पशाही की सरकार बन रही जा रही है, खोके सरकार है। ओरिजिनल एकनाथ शिंदे की शिवसेना नोट टू हलाल आता एक मुहिम सुरू मन से सोड़ा ना था चल हमें जाते बोले ओरिजिनल शिवसेना जो है वो एकनाथ शिंदे की है, ऐसे में सोचा जाएगा क्या परमिशन। मुझे लगता है कि आपको भी पता है, सबको पता है कि ओरिजिनल शिवसेना किसकी है। ये शिवसेना ओरिजिनल ऐसे वैसे नहीं, शिवसेना शिवसेना रहती है और जो गद्दार है वो बाहर पड़े हैं। गद्दारों की अभी आप देख रहे हो जनता हमारे साथ है और हमारे साथ ही रहेगी। अगर आपको उसे परमिशन नहीं दी जाती तो क्या होगा? हे बघा, कुठेही शिवसेनेने भूमिका सोडली नाही। शिवसेनेची भूमिका ही कायम स्पष्ट राहिलेली आहे। ज्याने ज्याने आमची मतं आमची भूमिका आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार पुढे, आमचं हिंदुत्व जे आहे हे ज्याने ज्याने मान्य असेल ते सोबत येतील। आणि तसं आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षात देखील महाविकास आघाडी सरकार आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुढे आलो आणि सोबत राहिलो। ज्यांना ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील। जाऊ दे ना, ते बघू। आता महत्वाची गोष्ट हीच आहे, हायजॅक वगैरे नाही हो, काय झालेलं आहे की ह्या गद्दारांना निमित्त पाहिजे होतं। आता जे लोकांसमोर त्यांचा मुखवटा फाटलेला आहे, लोक पण हे पूर्ण जे राजकीय नाट्य जे चाललेलं ते बघत आहे, कोणालाही पसंत पडलेलं नाही आहे। माझ्या ज्या शिवसंवाद यात्रा चाललेल्या आहेत आपण बघताय रिस्पॉन्सला तुफान मिळत आहे आणि मग कुठे ना कुठेतरी बिथरल्यानंतर परवा पण जे आपण निर्लज्जपणे आपण बघितलं असेल पायऱ्यांवर जे उभे होते सत्ताधारी पक्षाला कधी आपण विधानभवनाच्या पायऱ्यावर उभं बघितलंय का? तर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जनता लोक महाराष्ट्राची जनता असेल देशाची जनता असेल जगभरात सगळ्यांनी बघितलेलं आहे की हे खोके सरकार आहे। गद्दार सरकारच्या मागे कोणी उभं नाही आहे, शिवसेनेसोबत उभं आहे। आणि माझा परत परत प्रश्न हाच राहील की आम्ही काय कमी दिलं की आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसून असे निघून गेले। खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सारवे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।